देश में एक तरफ आज़ादी का अमृत महोत्सव मनाया जा रहा है तो वहीं दूसरी तरफ गोंदिया जिले के देवली तालुका के अंतर्गत आने वाले चुमली गांव के लोगों को देश को आज़ादी मिले 75 वर्ष हो जाने के बावजूद अभी तक उचित सड़क और पुल ना होने के कारण तालुका मुख्यालय की ओर जाने वाली सड़क को पार करते समय नाव के सहारे यात्रा करनी पड़ती है। देवरी विधानसभा क्षेत्र के विधायक सैसराव कोरोटे ने विधायक चुने जाने पर चुंबली वासियाना 2020 को एक नाव भेंट दी थी, लेकिन वह भी खराब हो जाने की वजह से ग्रामीणों को नदी पार करते समय काफी परेशानी उठानी पड़ती है। बरसात के आते ही चुंबली वासियों को 4 किलोमीटर का सफर बड़ी मुश्किलों से तय करना पड़ता है। पहले चुने गए विधायकों ने चुनाव से पहले ग्रामीणों से खोखले वादे किए, लेकिन इस जगह पर सड़क और पुल बनाने की पहल किसी ने नहीं की, लेकिन विधायक कोरोटे ने खुद पहल की और सीधे जिला प्रशासन को इस गांव में लाकर सड़क की विकट परिस्थिति दिखाई। जिला कलेक्टर नैना गुंडे, पुलिस अधीक्षक विश्व पानसरे ने गांव में पहुंचकर स्थिति का जायजा लिया। उन्होंने ग्रामीणों को आश्वासन दिया कि जल्द ही इस स्थान पर पुल व सड़क का निर्माण किया जाएगा। चुंबली गांव में 65 घर है और वहां 350 से ज्यादा लोग रह रहे हैं। जिलाधिकारी ने खुद ग्रामीणों की समस्याओं का संज्ञान लिया, इसलिए ग्रामीणों ने भी अपनी खुशी जाहिर की। ग्रामीणों ने खुशी जताई है कि जिलाधिकारी खुद पहली बार गांव चुंबा लिया है। ग्रामीणों को आश्वासन दिया है कि अगले कुछ दिनों में इस नदी पर पुल का निर्माण कर दिया जाएगा, इसलिए क्या वास्तव में चुंबली गाँव में सड़क और पुल का निर्माण किया जाता है यह देखना दिलचस्प होगा। आता अपन सोबत आले आणि सर्व आम्ही जिल्ह्यातील आमची सर्व शासकीय यंत्रणा आम्ही इथं आणलेली आहे। मी मागील 2 वर्षापासून शासन स्तरावर आणि आमच्या प्रशासनाकडे ही वेळोवेळी मागणी करत असतो की आमच्या अतिदुर्गम भाग ह्या भागामध्ये रोड रस्ते कुठल्याही प्रकारचे नाही। 75व्या वर्षाचा आम्ही अमृत महोत्सव आता ह्या वर्षी साजरा करणार आहोत। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब मोठ्या धूमधाममध्ये त्यांनी आदेश केला की देशामध्ये अमृत महोत्सव झालं पाहिजे। पण आज ह्या आदिवासी समाजाची काय अवस्था आहे? आज आमचे राष्ट्रपती सुद्धा आदिवासी समाजाचे झाले, पण आज ह्या भागामध्ये राहणारा आदिवासी 100% आदिवासी समाज आहे, पण त्या आदिवासी समाजाला साधारण जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही। एवढी मोठी भयानक परिस्थिती आहे की मधामध्ये चुंबली नावाची नदी आहे आणि त्या चुंबली नदीवर पूल सुद्धा नाही आहे, आणि त्यामुळे तिथून येणारे जे लोक आहे त्या लोकांना खूप मोठा त्रास होतो। बऱ्याचदा काय होतो की नाव पलटली की अनेक लोकांचा जीव सुद्धा जातो। अनेक लोक आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जीव मुठ्ठीमध्ये घेऊन येतात, काही लोक 6-6 महिन्याचा रेशनसुद्धा आपल्या घरामध्ये भरून ठेवतात, आणि जेव्हा दिवाळी येतो, पाणी कम होतो, चिखल कमी होतो, त्याच्यानंतर लोक बाहेर पडतात। तर अशा परिस्थितीचं हे आमच्या भागामध्ये आमच्या समाजावर आमच्या जनतेवर अशा प्रकारचा एक प्रकारचा हा अत्याचार आहे। म्हणजे ज्यांच्याकडे डेव्हलपमेंट पोहोचला नाही, आपण 75 वर्षे स्वातंत्र्याला झाले पण त्यांच्यापर्यंत डेव्हलपमेंट पोहोचला नाही, म्हणजे हा आमच्याकडे अत्याचारच आहे। आणि म्हणून आमची आता हे जी पूर्ण प्रशासन आहे, सर्व अधिकारी लोक आहे, यांना मी घेऊन आलो, काय पोलीस डिपार्टमेंटचे हो, सार्वजनिक बांधकाम विभागाचे हो, आमच्या कलेक्टर मॅडम इथं आलेले आहे, प्लॅनिंग ऑफिसर आलेले आहे, आपण फॉरेस्टच्या लोकांना सुद्धा घेऊन आलेलो आहोत। आणि आता आम्हाला एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर याच्यावर कुठला निर्णय होईल आणि आमच्या लोकांना न्याय मिळेल। इथून जाताना लई त्रास होतो, जाणे येण्याकरिता जमत नाही, पुरं म्हणजे मातीचा रोड असल्यामुळे पायदान रस्ता आहे, इथं गाडी पण नाही जात, जाणे येण्याकरिता त्रास होतो। असं वाटतं की जान जीवन आपल्या हातामध्ये ठेवून जावं लागतं, येण्या जाण्या करावं लागतं। आणि समजा इथं याच्या आधी 4-5 लोक मरण पावले पण आहेत, व याच्या आधी 2-4 आमदार होऊन गेलेले आहेत, तरी पण इथं पूल रस्ता काही बनलेला नाही आहे। आश्वासन देतात आणि फक्त निघून जातात। तर नैना गुंडे मॅडम कलेक्टर इथं आलेले आहेत, यांच्या उपस्थितीत हा रोड बनल असा म्हणून आम्ही आशा करतो। आता याच्या अगोदरच्या जे 2 आमदार येऊन चालले गेले आहेत, म्हणून आतापर्यंत त्याचा काही विल्हेवाट लागलेला नाही आहे, पण आता कलेक्टर मॅडम आले आहेत तर आता आश्वासन आहे थोडा, आणि आमदार साहेब पण होते, TSP साहेब पण होते, त्याच्यामुळे थोडंसं आश्वासन आहे की बनू शकते। किती लोकांचा आतापर्यंत ह्या डोंगरामध्ये आतापर्यंत म्हणजे 5-6 लोकांचा जीव गेलेला आहे। तर पावसाळ्यामध्ये आम्हाला येण्याजाण्यासाठी त्रासच होता, कारण की हाच एकच मार्ग असल्यामुळे आणि शाळेला विद्यार्थी जातात पालांदूरला, त्यांना सुद्धा अडचण निर्माण होऊन जाते। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।